लॉकडाऊन नंतर अनेकांनी आपल्या हक्काच्या आणि आवडीच्या पर्यटन स्थळांचा म्हणजेच गोव्याचा रस्ता धरला होता आणि त्याचबरोबर आम्हीही त्यांच्या सोबतच थेट गोव्यात पोहोचलो. पर्यटनावर आधारित असलेल्या राज्यांना लॉकडाऊनमुळे चांगलाच फटका बसलाय. गोव्याच्या राजधानीलाही या कोरोनाचा चांगलाच फटका बसलाय असं जाणवतं सुद्धा. मात्र तरीही पर्यटकांच्या स्वागतासाठी गोवा आता सज्ज झालाय. बाहेर देशातून गोव्यात येणारी मंडळी भरपूर आहेत, त्यामुळे कोरोनाची भीती या राज्याला जास्त होती असं अनेकदा सांगण्यात आलं होतं. मात्र गोव्याने कोरोनामुक्त होणारं पहिलं राज्य म्हणून मान मिळवलाय. आता गोव्याचं चित्र हळूहळू सुरळीत होताना दिसतंय, मात्र खबरदारी सुद्धा घेतली जातीये. जुने चर्च पर्यटकांनी गजबजले आहे, बाजारपेठा आणि समुद्र किनाऱ्यांनाही नवं रूप आलंय. पुन्हा गोव्याकडे पर्यटक आकर्षित झाले आहेत आणि पर्यटनाची मजा लुटताना दिसत आहेत.